भारतीय दलित महासंघाच्या वतीने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात बांबोडे येथे परिपत्रकाची होळी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना देण्यात आले. सर्वसामान्य घटकाला शिक्षण आणि नोकऱ्यांचे दरवाजे बंद करून त्यांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही असा इशारा महासंघाने दिला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही कंत्राटी धोरणाचा आपण परिपत्रकाची बांबोडे या ठिकाणी आज होळी करून महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी आणि विचारवंत महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्र शासनाने सदरचा निर्णय घेऊन त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमींना पायदळी तुडवण्याचं काम केलेलं आहे. अशा या नालायक प्रवृत्तीच्या शासनाचा मी संपूर्ण भारतीय दलित महासंघाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. यावेळी दयानंद कांबळे, आकाश कांबळे, विक्रमसिंह समुद्रे, दयानंद शिवजातक, मानसिंह गाडके, प्रदीप माने, सिद्धार्थ बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बीपीएन साठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे.